सुधागड तालुक्यातील वावळोली गावात दरड कोसळली आहे। सुदैवाने येथे कोणतीही आर्थिक व जीवितहानी झालेली नाही। भविष्यात या ठिकाणी मोठी दुर्घटना घडू नये यासाठी शासनाने योग्य उपाययोजना करण्याची मागणी रविवार दिनांक 23 रोजी येथील उपसरपंच शरद किंजावडे व ग्रामस्थांनी केली आहे। वाळोली गावाच्या उत्तर दिशेला लागून असलेल्या डोंगराची दरड कोसळली आहे। या ठिकाणी काही अंतरावरच ग्रामस्थांची घरे आहेत। या घरापर्यंत माती आली होती, त्यामुळे घरातील मंडळी व ग्रामस्थ घाबरले आहेत। माध्यमांना माहिती देताना शिरीष सकपाळ, पोलीस पाटील सुधीर महाले, गणेश महाले, दिनेश महाले, रघुनाथ वालेकर याचबरोबर संजय फाळे, ईश्वर हिलम आदी उपस्थित होते। नमस्कार, मी शरद तुळशीराम किंजावडे, उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत सिद्धेश्वर। आज या ठिकाणी एकंदरीत जी काही पूरपरिस्थिती आणि दरदग्रस्त जे काही भाग निर्माण झालेत त्याच्या अनुषंगाने पाहणी करत असताना आमच्या या वावळोली गाव अंतर्गत उत्तर दिशेला जे काही दरड भाग कोसळलेला आहे आणि त्याच्या पाहणी करत असताना मी ह्या माध्यमांच्या वतीने सांगू इच्छितो की येणाऱ्या भविष्यकाळात या ठिकाणी कोणतीही आपत्ती निर्माण होऊ नये आणि कुठली जीवितहानी किंवा इतर कुठलं संपत्तीचं नुकसान होऊ नये या अनुषंगाने येणाऱ्या काळात तिथं संभाव्य धोका टाळण्यासाठी शासनाच्या प्रशासनाच्या वतीने उपाययोजना व्हाव्यात या माध्यमातून आम्ही आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो। ग्रामस्थ मंडल एक दरडग्रस्त ठिकाण आहे वावलेलीच्या उत्तरे दिशेला। या ठिकाणी खूप मोठी टेकडी आहे। भविष्याच्या काळात या टेकडीपासून दरड कोसळून गावाला धोका निर्माण होण्याचा संभव आहे। तरी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आमच्या गावावर जर कधी ही आपत्ती उडू नये यासाठी दक्षता घ्यावी ही ग्रामस्थ मंडळ वावलेलींकडून आमची आग्रहाची विनंती आहे। आणि या ठिकाणी आम्ही सर्व ग्राम पोलीस पाटील, उपसरपंच।